महानगरपालिकेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सभेत नगरसेवकांनी शहरातील अतिक्रमणाविषयी प्रशासनाला खडे बोल सुनावले होते त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनानं आज कोल्हापूर शहरात अतिक्रमण विरोधी मोहिमेला प्रारंभ केला आज दिवसभरात सव्वीस डिजिटल बोर्ड आणि चारशे पन्नास विना परवाना जाहिरात फलक हटवण्यात आले तर रहदारीला आणि फुटपाथवर अडथळा होणारी सत्तर फेरीवाल्यांची अतिक्रमण काढण्यात आली आयुक्तांनी आदेश देऊनही या मोहिमेकडे महापालिकेतील शहर अभियंत्यांसह इतर अधिकारी फिरकले नाहीत त्यामुळे आजी माजी मंत्र्यांचे अनधिकृत फलक हटवण्यात निर्माण झाल्या कोल्हापूर शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले त्याचे पडसाद नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते प्रशासनावर अतिक्रमणाच्या विरोधात हल्लाबोल झाल्यानं महापालिकेनं आजपासून अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेतली आहे आज आणि उद्या शहरातील अनधिकृत मोठी होर्डिंग्ज आणि डिजिटल फलक हटवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे आज तहसीलदार कार्यालय दसरा चौक टायटन हाऊस लक्ष्मीपुरी कोंडावळ रिलायन्स मॉल परिसर महाद्वा रोड ताराबाई रोड गंगावेश रंकाळा स्टँड या परिसरात आज ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख मार्गावरील सव्वीस मोठे फलक आणि सुमारे चारशे पन्नास लहान डिजिटल फलक काढण्यात आले तर रहदारीला अडथळा होणारी सत्तर फेरीवाल्यांची अतिक्रमणं काढण्यात आली या कारवाईत शहर अभियंत्यांसह उपशहर अभियंते कनिष्ठ अभियंते यांनी सहभागी व्हावं असा आदेश अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी दिला होता तरीही अतिक्रमण विभाग प्रमुख पंडित पवार उपशहर अभियंता एस के माने आर के जाधव रमेश मस्कर राजेंद्र वेल्हाळ निवास पवार सागर शिंदे मुकादम उमेश माने राजन आळतेकर वगळता वरिष्ठ अधिकारी या कारवाईकडे फिरकलेच नाहीत त्यामुळं आजी माजी मंत्र्यांचे अनधिकृत फलक काढण्यात अतिक्रमण विभागाला अडचणी निर्माण झाल्या होत्या अग्निशमन दलाचा बम विद्युत विभागाचा बूम अतिक्रमण विद्युत आणि पवडीचे साठ कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते शहर पोलीस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी या मोहिमेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त दिल्यामुळं मोठी कारवाई होऊ शकली